Hence, 12 is less and 18 is greater. Hence, this sign is used in this box. Means 7 plus 5, this expression is less than 9 into 2. And it's easy expression. I have easy padavli. 7 adhika 5. He या 9 गुणिला 2 पेक्षा कशी आली लहान आली म्हणून हे चिन्ह आपण या ठिकाणी वापरलेलं आहे लेस दॅनचं साइन आहे हे एक्सप्रेशन या एक्सप्रेशन पेक्षा लहान आहे असं ते त्या ठिकाणी संबोधित करतं दर्शवत आता या बॉक्समध्ये आपल्याला कोणतं चिन्ह वापरायचं ते आपण ठरवणार आहोत 6 × 3 याचं उत्तर काय तर 6 × 3 या एक्सप्रेशनचं 6 × 3 दॅट इज द 18 राईट आणि 8/2 चं आन्सर काय येणार आहे सांगता येईल तुम्हाला बघा राईट 4 18/2 दॅट इज द 4 आता या 18 आणि 4 यामध्ये संख्या दोघं समान आहेत का नाही म्हणजे ते असमान आहेत मग कोण छोटं आणि कोण मोठं 18 इज ग्रेटर अँड 4 इज लेस Which sign is used here? This is the second sign. That is the greater than. Means 6 × 3 is greater than 8/2. हे जे उदाहरण आहे म्हणजे एक्सप्रेशन जे आहे 6 × 3 इज ग्रेटर दॅन 8/2. 8 × 3 ही पदावली 6 × 3 ही पदावली 8/2 पेक्षा कशी आली मोठी आलेली आहे तिसरं उदाहरण बघूया 7 + 3 सांगता येईल तुम्हाला हा बोला बरोबर 7 + 3 किती होणार 10 7 + 3 = 10 राईट आणि 10 × 1 किती होणार आहे हा बोला हा राईट 10 × 1 दॅट इज द 10 10 × 1 किती होणार आहे 10 आणि 7 + 3 = 10 म्हणजेच याचंही उत्तर 10 आलेलं आहे आणि याचंही उत्तर किती आलेलं आहे 10 आलेलं आहे दोघांचं उत्तर कशा पद्धतीचं आलेलं आहे समान आलेलं आहे म्हणून या ठिकाणी दोघांचं उत्तर समान आलेलं आहे म्हणून चिन्ह कोणतं वापरावं लागेल आपल्याला आता हे चिन्ह वापरून चालेल का आपल्याला नाही समान दर्शवण्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो हे चिन्ह वापरतो